ठीक है, देख रहे पेपर्स। आता खर तर तुला समजवण्यात काही अर्थच नाही। मी आज तुला इथे समजावण्यासाठी आलो होतो। एक गोष्ट तू म्हणतेस ना, जा तिच्याशीच लग्न कर, लग्न करणार आहे। खर तर आमच्यात असं काहीच नाहीये, आम्ही एकमेकांचे चांगले मित्र आहोत। पुढच्याच आठवड्यात तिचं लग्न आहे, लग्न होऊन ती US शिफ्ट होणार आहे। तुला तुझ्या प्रश्नाचं उत्तर मिळालंच असेल, अर्थात प्रश्न एवढा अवघड नाहीये, ते उत्तर आता तुझ्या जवळच ठेव। फायनली तुझ्या मनासारखं होतंय आता। डिवोर्स नंतर आरो तुझ्याकडेच राहील, तू त्याचा नीट सांभाळ करशीलच। कधी कधी आरुला तुला भेटायला मी पण येत जाईल, जर तुझी इच्छा असेल तर। पर ऐक, मी आज एक डिसिजन घेतला, मला माहिती नाही मी जास्त विचार करून घेतलाय, एकदम क्विक घेतलाय। मी आजपर्यंत बराच तुला त्रास दिलाय, मला अजून तुला त्रास नाही द्यायचा। मला माहिती नाही माझं काय होईल, मी जगेन का मरेन, व्हॉटएव्हर। आजपर्यंत बऱ्याच गोष्टीसाठी तुझ्यावर मी फोर्स केलाय ना, नको असतानाही तुझ्या लाईफ मध्ये आलोय, ते पण एवढ्या क्लोज। पण आता ऑफिशियली आपण लांब जाऊया, तुझ्यासोबत जगलेल्या एक एक आठवणी मी माझ्या हृदयात साठवून ठेवेल। माझं आजपर्यंत खूप चुकलंय, त्याच चुका मला आता परत नाहीत करायच्या। त्यामुळे आजपासून तुझ्या लाईफचा पार्ट नसेल मी, ना कुठे तुला दिसेल, ना माझा कॉल येईल, ना मेसेज। खर तर देवावर आणि पुनर्जन्मावर माझा विश्वास नाहीये, पण मी वेट करेन, मी देवाला प्रे करेन, मी या जन्मात नाही निदान पुढच्या जन्मात तरी शेवटच्या श्वासापर्यंत आम्हाला एकत्र ठेवा। आय नो मी तुला एकदा शेवटचं आय लव्ह यू म्हणून साधं मिठीत पण घेऊ शकत नाही, कारण ते तुला आवडणार नाही। त्यामुळे आपले रिलेशन इथपर्यंत, आजपासून तुझा मार्ग वेगळा, माझा मार्ग वेगळा। ऑफिशियली आता तुझ्या लाईफ मधला साहिल नावाचा चॅप्टर क्लोज। साहिल, आपण काय एकत्र आलो? कदाचित हा दिवस बघण्यासाठी। अदितीच्या बोलण्यावरून, तिच्या वागण्यावरून मला असं वाटतं की तीही मला पसंत करते, तिचंही माझ्यावर प्रेम आहे। विचारावं की नको? आई म्हणते, ज्यावेळी काय करायचं हे समजत नसेल ना, त्यावेळी डोळे बंद करून हृदयातून विचार करावा। आज जर का नाही विचारलं तर परत कधीच नाही। जे होईल ते होईल। आदिती,
लेडीज एंड जेंटलमैन प्लीज गिव अटेंशन हियर। आई नो यू ऑल आर बिजी इन युअर पर्सनल थिंग्स एंड अदर मैटर्स बट आई वॉन्ट युअर सम टाइम प्लीज। थैंक यू सो मच। Today is a really very special day for me and also very special day for one evergreen and charming couple, Mr. Anand and his wife Lakshmi. आज यांच्या लग्नाचा 50वा वाढदिवस। मी विनंती करतो की बाबा आई प्लीज तुमचे थोडेसे शब्द आमच्याशी शेअर करा। मला तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतोय की या कॅफे लव्ह स्टोरीचे मालक माझे आई बाबाच आहेत। मला आज तुमच्याशी एक गोष्ट शेअर करायला खूप आनंद होईल। बऱ्याच वर्षापूर्वीची गोष्ट, त्यावेळी पाऊस पडत होता आणि त्या पडणाऱ्या पावसात त्याच ठिकाणी त्या थंडीत एक पोरग गारटलं होतं। रस्त्यावरून बरीच माणसं येत जात होती पण कोणी सुद्धा त्याकडे बघत नव्हतं। तेव्हा ह्या बाबांनीच त्या मुलाला आधार दिला, वाढवलं, इंजिनियर बनवलं आणि तो मुलगा म्हणजे मीच। बाबा थँक्यू। माणिक कोणी म्हणतास? तू माझा सगळा मुलगा आहेस। हा माझा मुलगा आहे विवेक, हा बँगलोरला असतो, सॉफ्टवेअर कंपनीमध्ये इंजिनियर आहे आणि दरवर्षी याच दिवशी तो इथे येतो ही ॲनिव्हर्सरी साजरी करण्यासाठी। त्या दिवशी आम्हाला कुठलंही काम करून देत नाही, अगदी टेबल पुसण्यापासून हा सगळी कामं करतो। आई आणि बाबांच्या प्रेमाची सुरुवात इथूनच झाली। बाबा पोस्ट ग्रॅज्युएट होते पण कुठलीही लाज न बाळगता बाबांनी इथं चहाची टपरी चालू केली। आईला चहा खूप आवडायचा आणि आई बाबांच्या हातचा चहा प्यायला इथं रोज येईल आणि इथूनच या दोघांच्या लव्ह स्टोरीला सुरुवात झाली। वाव। आई बाबांनी तुम्हाला कसं प्रपोज केलेलं ते सांगा ना जरा। बाळा त्यावेळी आत्तासारखे मोबाईल नव्हते बरं का, कदाचित त्यामुळंच प्रेमाच्या तारा नेटच्या माध्यमातून पोचायच्या ऐवजी थेट मनातून पोचल्या जायच्या। मी रोज इथं चहा प्यायला यायचे। आज 30 वर्ष झाली पण ह्यांच्या हातच्या चहाची चव काही बदलली नाही। पहिल्या दिवशी ना मी ह्यांच्याकडे चहा मागितला, ह्यांनी दिला, मी प्याले, पैसे दिले आणि निघून गेले। नंतर मला समजलं की हे इतरांपेक्षा मला जास्त चहा द्यायचे। आधी मला समजायचंच नाही रे, मला वाटायचं हा माणूस गणतोय बहुतेक। पण नंतर मला समजलं, पण प्रपोज काही केलं नाही। शेवटी मीच प्रपोज केलं, म्हटलं तुमचा हा चहा आयुष्यभर मला प्यायला मिळेल का। आणि त्या दिवशी ह्यांनी मला डबल चहा दिला, तोही पैसे न घेता। आणि तेव्हापासून आजपर्यंत ही फुकटच चहा पिती आहे काय हो। पण काही पण असो, हिच्यामुळेच हे कॅफे लव्ह स्टोरी छान पैकी उभं राहिलेलं आहे। बाबा तुमच्यामध्ये कधी भांडणं नाही झाली का? नाही, भांडणं कोणाची होत नाहीत, पण मी म्हणतो नात्यामध्ये भांडणं ही हवीतच। भांडणामुळं नाती घट्ट होतात, अर्थात म्हणून काही सारखी भांडणं करायची नाहीत। एक गोष्ट सांगू, आपण उन्हामधनं फिरत असताना सूर्यामध्ये आणि आपल्यामध्ये
कधी कधी ढग येतात आणि हे ढग सूर्याला झाकाळून टाकतात. क्षणभर सावली मिळते, पुन्हा सावली निघून जाते. भांडणांचं सुद्धा ढगासारखंच असावं. एकदा का भांडण होऊन गेलं की सगळं विसरून पुन्हा नाती जपली पाहिजे. तुमच्या आत्ताच्या मुलांचं काय आहे ना, तुम्ही ना भांडणाला फार महत्व देता आणि आतापर्यंत केलेलं प्रेम सगळं विसरून जाता. अरे बाबांनो, संसाराचा गाडा हाकायचा ना म्हणजे नवरा आणि बायको ह्या दोन चाकावरच हाकायला लागतो. पण त्यासाठी विश्वासाची दोरी ही मजबूत असायला हवी. आणि सततच्या भांडणामुळे कधी नातंच नकोस झालं तर? नातंच नकोस झालं सर, मग ते नातं पुन्हा रिस्टार्ट करावं. काय पुन्हा जर नातं रिस्टार्ट केलं तर नव्यानं चालू होऊ शकत, म्हणून नातं तोडून नाही टाकायचं. बाबा मस्त बोलता हा तुम्ही, पुन्हा एकदा करा ना यांना प्रपोज. प्लीज करा ना बाबा, करा ना प्रपोज. बाबा बाबा करा ना प्रपोज. हो बाबा करा ना प्रपोज. करा हो, करा ना प्रपोज. करा ना प्रपोज. करा करा बाबा, करा ना प्लीज. बाबा करा ना, करा प्लीज गाइस. सुनो ना. सुनाओ ना. मेरे एक सवाल का सही जवाब दोगी? पूछो ना. तुम कहाँ रहती हो? मैं मेरे घर में. गलत, आप तो हमारे दिल में रहती हो. आई लव यू. क्या तुम मेरे हाथ का चाय पीना पसंद करोगी? आई लव यू टू. पुनर्जन्माची वाट कशाला पाहिजे? आपण याच जन्मात शेवटच्या श्वासापर्यंत एकत्र नाही करू शकत. आता फक्त बघतच राहणार आहेस का आय लव यू बोलून जवळ पण घेणार? राम, बाबा म्हणतायत तसं आपण आपलं नातं रिस्टार्ट करूया का? मान्य आहे मला चुका झाल्यात माझ्याकडून, नकळत तुझ्याकडून पण झाले असते. एकदा चुकांना इम्पॉर्टन्स न देता आपण आपल्या नात्याला इम्पॉर्टन्स देऊया का? एक सेकंड चान्स देऊयात ना आपल्या नात्याला प्लीज. आणि तू म्हणतो अरू माझ्यासोबत खुश राहील, पण तुला माहिती आहे मला वाटतं अरू आपल्या दोघांसोबत खुश राहील आणि मी सुद्धा. लक्षात आहे ना बाबांनी काय सांगितलंय ते? भांडायचं नाही. हो, आणि भांडण जरी झालं ना इम्पॉर्टन्स फक्त नात्याला द्यायचा. कळलं ना? मी एक सांगू, आपल्यामध्ये आपलं नातं कधीच रिस्टार्ट व्हायची वेळ आणू द्यायची ना. शाणे माझं बाबू. गौरव ऐक ना,
आपल्या मधली ही सततची भांडणं किटकिट, मला वाटतं आपण आपल्या रिलेशनला थोडा ब्रेक द्यावा. म्हणजे खरंच आपली एकमेकांना गरज असेल, आपल्या एकमेकांवरती प्रेम असेल, तर आपण पुन्हा एकत्र येऊच की. म्हणून आपण आपल्या रिलेशनला थोडा पॉज द्यावा. म्हणजे वाक्याच्या शेवटी लागतो तो फुलस्टॉप नाही, तर दोन मनं पुन्हा एकत्र येण्यासाठी लागणारा क्वामा, अर्थातच अल्पविराम. बरोबर बोलतेस तू. खरंच सांगितलं आपण आपलं ना आता तर पुन्हा रिस्टार्ट करू. अँड आय होप इट विल बी न्यू बिगिनिंग फॉर अस. लव यू सांगितलं. आता परत जर भांडणं केलीस ना तर माझा हात आणि तुझा गाल. काय यार, बाबा ने तो आई को दो दो बार प्रपोज किया और हम एक भी बार ना करें, ये तो नाइंसाफी होगी. हे काय करतोस? तुझी इच्छा पूर्ण करतोय. फोन विसरलं वाटते. तुझा होऊन आता थोडं जगावं म्हणतो, तुझं माझं प्रेम कवितेत लिहावं म्हणतो. तुझा होऊन आता थोडं जगावं म्हणतो, तुझं माझं प्रेम कवितेत लिहावं म्हणतो. आयुष्याचं गणित माझं तुझ्या सवे सोडवावं म्हणतो. तुझा होकार असेल तर तुझ्याबरोबर लग्न करावं म्हणतो. जमलंय का नाही माहीत नाही, पण जे सुचलं ते बोललो. तुला प्रेमासाठी नाही तर लग्नासाठी विचारते, विल यू मॅरी मी आदिती? आय लव्ह यू, आय लव्ह यू आदिती. लव्ह यू टू अर्णव. पहिली तू कविता न म्हणता जरी प्रपोज केला असतस ना तरी मी होच म्हणणार होते. लव्ह यू टू. खरं प्रेम असेल ना तर ते आयुष्यात कधीच सोडून जात नाही. जब प्यार करने वाले दो दिल मिल जाते हैं तब उनकी एक अलग ही स्टोरी बन जाती है. ही होती प्रेम करणाऱ्या, भांडणाऱ्या, रागवणाऱ्या काही जोडींची गोष्ट. काहींनी प्रेम रिस्टार्ट केलं. प्यार प्यार होता है जनाब. जिंदगी लंबी नहीं, जिंदगी में प्यार होना चाहिए और प्यार यहां परोसा जाता है. कैफे लव स्टोरी.